नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर। तर बघा मित्रांनो, दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की पोलीस भरती 2024 संदर्भात। तर बघा मित्रांनो, पोलीस भरतीच्या मैदानी संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे। अतिशय महत्त्वाची माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार आहात। तर बघा, पोलीस भरतीच्या मैदानी संदर्भातची काय अपडेट आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता बघा, एक महत्त्वाचं प्रूफ या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे। तर बघा, पोलीस भरतीच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर काल मित्रांनो मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पोलीस भरतीची जी काही अर्ज करण्याची तारीख आहे त्याची मुदतवाढ द्यावी, यासाठी मित्रांनो मागणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी सुरू आहे आणि विद्यार्थ्यांना मुदतवाढ दिली पाहिजे। कारण मित्रांनो, भरपूर असे विद्यार्थी आहेत जे विद्यार्थ्यांची SC BC जी काही प्रमाणपत्र आहेत ते त्यांना मिळालेले नाहीत, त्या कारणास्तव त्यांना अर्ज करता आलेले नाही, त्यासाठी त्यांना अर्ज करता यावेत यासाठी मुदतवाढ मागण्यात आलेली आहे। भरपूर विद्यार्थ्यांच्यातर्फे ती मागणी त्या ठिकाणी केली जात आहे। तुम्हाला काय वाटते, मुदतवाढ दिली पाहिजे किंवा नाही, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता। मुदतवाढसाठी येस लिहायचं आहे आणि मुदतवाढ नाहीसाठी नो लिहायचं आहे। आता बघा, ह्या ठिकाणी महत्त्वाची माहिती काय, जर आपण पाहिलं तर बघा जूनमध्ये पुढील प्रक्रिया। तर बघा मित्रांनो, लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता जारी करण्यात आलेली आहे, त्यामुळे निवडणूक कामकाजासाठी पोलीस यंत्रणा जी आहे ती कामाला लागलेली आहे। बंदोबस्तासह कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी व्यस्त आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे भरतीची जी काही पुढची प्रक्रिया आहे ती जून अखेरपर्यंत थांबवण्यात आलेली आहे। त्यामुळे जर आपण पाहिलं तर बघा, जूनमध्ये निवडणूक संपेल त्यानंतर पोलीस भरतीची पुढची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे। तर बघा, निवडणूक संपल्यानंतर जूनमध्ये त्या ठिकाणी निवडणूक संपणार आहे आणि निवडणूक संपल्यानंतर पुढची जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होईल। कारण पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी बंदोबस्तामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बंदोबस्त त्या ठिकाणी दिलेला असतो आणि त्यामध्ये पोलीस यंत्रणा व्यस्त आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे आपली जी काही मैदानी चाचणी आहे त्या मैदानी चाचणीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी लागत असते। त्यामुळे ती यंत्रणा जर त्या ठिकाणी बंदोबस्तामध्ये व्यस्त असेल त्यामुळे आपली मैदानी चाचणी जी आहे ती जून नंतरच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर बघा, जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर जूनमध्ये निवडणूक संपेल आणि त्यानंतर पोलीस भरतीची जी काही पुढील प्रक्रिया आहे ती सुरू होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। तर अतिशय महत्त्वाची माहिती होती, अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।